هذا سوى جلسي وتو هذا في كذا سوى جلسي إبهوريكا يا سبعوت تيجا جلسي جزء أنا سلا تمشي أم سلسلة تاي سلطة جل وعي فاجي فتيكا تيجا تاجي لتي وعي فاجي أسير سوو وعي فاجي أسير سر فلا أملاك سر سوو راجعني أسر سر سوو راجع مهارا سكرا سامانيا مانوس एक उपाशी राही पर तो महाराष्ट्राची सावू शक्ती ही मजबूत केल्याचं राहणार नाही आणि ही शक्ती मजबूत करून जी उलटा फालट करणारी शक्ती आहे वर्ग त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला राहणार नाही फार याला फार अवकाश नाही वर्ष 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांच्या समोर जायची संधी येईल आणि त्यावेळेला ही राज्या राज्याची लोकशाहीच्या वर्गाने शांततेचे विश्वास असणाऱ्या या शक्तीनं धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या पूर्ण फलानं बाजूला करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रगतीच्या आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य ही अवस्था काय आहे यातले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आज पवारसाहेब किती काही म्हणत असले की त्यांचा काही संबंध नाही या गोष्टींचा वगैरे. दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ वगैरे वगैरे हे असेच जाणार नाहीत. हे पाठवल्याशिवाय म्हणजे मला उद्या पवारसाहेबांच्या कन्या सुप्रिया पवार त्या मला मंत्री केंद्रामध्ये मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला काही कशाला काही स्वरसुद्धकच राहिलं नाही. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सकाळच्या पहाटेच्या शपथविधीने झाली. मग शिवसेना, काँग्रेस, एनसीपी झालं. आता शत्रू कोण, मित्र कोण, काय कशाचं कशाला महाराष्ट्रामध्ये काही राहिलंच नाही. पवारसाहेब इसके पहिले भी सेम कहते थे मेरे साथ है, पार्टी मजबूत है, मैं अध्यक्ष हूँ. तो उनके ही सामने ये सब 40 लोग निकल गए. इतना आसान नहीं है पार्टी फिर खड़ा करना आज के तारीख में. और इधर तो सरकार है, इधर सरकार है, दिल्ली में सरकार है, आसान नहीं है. अशा पद्धतीचं एक भ्रष्टाचाराचं नवीन आयाम केलं जातं आणि त्यालाच ऑपरेशन लोटस असं नाव दिलं जातं असं घाणेरडं कृत्य ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून केलं जातं. या पद्धतीची ही चिखलफेक आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला न आवडणारं आहे. शाहू फुले आंबेडकर विचारांनी या सगळ्या गोष्टीला मोठमाती दिलेली होती पण आज शाहू फुले आंबेडकर विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये जे पाप घडलेलं आहे त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात मध्ये भोगावं लागेल आणि महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.